थेट जाणार आहोत मातोश्री बाहेर. उद्धव ठाकरे त्यांचे जे विजयी उमेदवार आहेत लोकसभेतले, त्यांचं स्वागत करतायत, माध्यमांशी संवाद साधतायत. अनेक कार्यकर्ते तसंच जिंकलेले उमेदवार त्यांना आज भेटायला आलेले आहेत आणि उद्धव ठाकरे सध्या माध्यमांशी संवाद साधतायत. महाविकास आघाडीचा महाराष्ट्रातला परफॉर्मन्स आणि एकूणातच त्यांची जिंकलेल्या खासदारांची संख्या पार्श्वभूमीवर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि त्याचवेळी ते माध्यमांशी संवाद साधतात. त्याच्यामध्ये जे यश मिळालेलं आहे हे यश निमित्त मात्र हरवू शकतो हा विश्वास सर्वसामान्यांच्या मनात आणि त्यांना कोणी हरवू शकत नाही हा जो एक गैरसमज होता गैरसमज सर्वांनी धन्यवाद देतो आणि लवकरच मी नाशिकमध्ये तर येणारच आहे पण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सगळ्यांना धन्यवाद देण्यासाठी परत एकदा राज्यभर मी फिरणार आहे. सगळ्यांना धन्यवाद देतो. तर नाशिक मधले खास करून कार्यकर्ते आणि त्यासोबतच विजयी उमेदवार तिकडे पोहोचलेले होते आणि त्यांच्यासोबत उद्धव ठाकरेंनी संवाद साधला आणि मग माध्यमांशी देखील त्यांनी संवाद साधलेला आहे. नरेंद्र मोदींना आपण हरवू शकतो हा विश्वास निर्माण झालेला आहे, कार्यकर्त्यांच्या अफाट मेहनतीमुळेच हे शक्य झालं असंही उद्धव ठाकरे म्हणाले.